हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आहात आणि मजेत आहात. माझ्या बॅकग्राऊंडवरून तुम्हाला कळलं असेल की आम्ही विरारमध्ये आहे. तर हो, 2 दिवस झालं आम्ही विरारमध्ये आलो आहे. येताना जाताना काही ब्लॉग बनवला नाही. ॲक्च्युली खरं सांगायचं तर येतेवेळी मिस्टरांची तब्येत ठीक नव्हती, निधीची तब्येत ठीक नव्हती आणि माझीही तब्येत तितकीशी ठीक नव्हती. त्यामुळे मी थोडासा कंटाळा केला आणि ब्लॉग वगैरे काही बनवलं नाही. आम्ही अचानकपणे आलो कारण मिस्टरांचा सेकंड डोस घ्यायचा होता, वॅक्सिनेशन घ्यायचं होतं. त्यासाठी आम्ही अचानक गावावरून आलो आणि 2-3 दिवस झालेले आहेत गावावरून आलो आहे. आणि आत्ता चाललो आहे आम्ही गणपती विसर्जन बघायला, कारण आज मोठ्या गणपतींचं विसर्जन आहे. म्हटलं चला थोडं बाहेर जाऊन येऊ, फेरफटका मारून येऊ. म्हणून आम्ही आता बाहेर पडतो आहे. निधी आतमध्ये तयार होते, मी तयार झाले आणि आता आम्ही चाललो मोठे गणपती बघण्यासाठी. म्हटलं चला तुम्हालाही सोबत घेऊन जाऊया आणि आजचा हा व्लॉग स्टार्ट करूया. दरवर्षी ह्या ब्रिजवरती इतकी गर्दी असायची गणपती विसर्जनासाठीची, पण ह्या मला अजून तरी एकही गणपती बाप्पा दिसलेले नाही आहेत. ह्या ब्रिजवरती अजिबात जागा नसायची. एकेकाळी इथे उभं राहिलं की इतके गणपती बाप्पा दिसायचे. जितके विरारमध्ये गणपती बाप्पा आहेत तितका गणपती बाप्पाचं दर्शन व्हायचं, परत त्याला एक वाहन बघायला मिळायचं नाही. पण आज गणपती बाप्पा दिसत नाही आहेत, पण गाड्या भरपूर आहेत. हे विरारमधील तलाव आहे आणि या तलावाच्या इथे दरवर्षी गणपती विसर्जन असतं लहान मोठ्या गणपतींचं. पण ह्यावर्षी इथे एकही गणपती मला तरी दिसलेला नाही आहे. आता आपण फिरून बघूया. तुम्ही एकेकाळी इथे या ठिकाणी एवढी गर्दी असायची. तुम्ही जर विरारमध्ये असाल तर तुम्हाला माहिती आहे या ज्या गार्डनच्या समोर इतकी गर्दी असायची. पण आता अजिबात गर्दी नाही आहे, लोकही नाही आहेत. थोड्याफार प्रमाणात गणपती येत आहेत. हा एक छोटासा गणपती बाप्पा आलेला आहे. हा बघा गाडीतून ना मिरवणूक आहे ना काही आहे, पूर्ण बंद आहे. गेले 2 वर्ष झालं अशाच पद्धतीने गणपती बाप्पांचं सेलिब्रेशन केलं जात आहे ना. जो धमाका होता किंवा जे आपण एन्जॉयमेंट करायचो गणपती बाप्पांचं विसर्जनाच्या वेळी किंवा गणपती बाप्पा येतात त्यावेळेला जी मिरवणूक असायची, ती मिरवणूक ह्यावेळेला बघायला मिळत नाही आहे. तो आनंद बघायला मिळत नाही आहे. पण तरीही प्रत्येकानं आपल्या घरी गणपती बाप्पांचं विराजमान केलं होतं आणि त्याची पूजा अर्चा केली होती. आम्हीही चाललो आहे परत नंदूबाईंच्याकडे. ॲक्च्युली ह्या रस्त्यालाही इतके गणपती बाप्पा असायचे की ह्यावर्षी एक पण गणपती बाप्पा दिसत नाही आहे. बघू वाटेत दिसले तर तुम्हाला दाखवते. हाय फ्रेंड्स, मी आज भेटते तुम्हाला तब्बल 2 दिवसानंतर आणि म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूया मी आळूवडीची रेसिपी बनवणार आहे. ॲक्च्युली मी गावावरून येताना माझ्या आत्यांनी मस्त अशा आळूची पानं दिली होती, तर त्या पानाची आळूवडी मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी ती शेअर करूया. तर खूप मस्त आणि यम्मी अशी ती आळूवडी होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी आता दाखवते कशी बनवायची ती. चला तर ही आळूवडी बनवण्यासाठी मी इथे बेसन घेतले. जवळजवळ 1 वाटी बेसन आहे हा. तर या बेसन 1 वाटी बेसनमध्ये मी 1-2 हिरव्या मिरच्या, थोडीशी लसूण आणि थोडंसं आलं मस्त ठेचून घेतले. म्हणजे ते पूर्ण फाईन पेस्ट नाही केली आहे त्याची, तर त्याचे कण आपल्याला पाहिजे त्यामुळे थोडं दरदर असतं ना असं ठेचून घेतले खलबत्यामध्ये. यामध्येच आपल्याला थोडीशी हळद, 1/2 चमचा हळद, थोडंसं जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. या व्यतिरिक्त दुसरं मी काहीही घातलेलं नाही यामध्ये. आणि ह्यामध्ये थोडं पाणी, थोडं पाणी ॲड करून आपल्याला ह्याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी एकदमच थोडं पाणी ओतलं आणि त्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे. ही बघा अशी. आता काय होतं, आपण आळूवडी बनवतो त्यावेळेला ते दात आपल्या ह्याला खसखसतं, म्हणजे घशाला खसखसतं किंवा हे होतं, त्रास होतो थोडासा. त्यामुळे त्यासाठी आंबटपणा घालायचा असतो.
त्यासाठी मी इथे ही तयारच जी खट्टी मिठी चटणी भेटते पाणीपुरीसाठी इमली म्हणजे आपल्या चिंचेची गोड चटणी ती घातलेली आहे, त्यामुळे आपल्या आळूवडीला आंबट गोडपणा नक्की येईल. आता ही आळूची पानं घेत आणलेत, छोटी छोटी आहेत आकारानं, गावची आहेत ना त्यामुळे ही थोडीशी छोटी छोटी आहेत. तर ब्रशच्या सहाय्यानं जी आपण पेस्ट बनवली ते मी ह्याला लावून घेते. जवळजवळ मी एकाच ह्याच्यावरती 5 ते 6 पानं लावलेत आणि मग त्याचा रोल बनवलेला आहे. आता हे दुसरं पान ठेवलं, त्यालाही सेम पद्धतीनं मी असं जे मिश्रण बनवलेलं आहे ते लावून घेते. आता ह्यावरती तिसरं पान म्हणजे उलटसुलट करायचं, ज्याच्या आपण देठाची बाजू जर वरच्या साईडला केली असेल नेक्स्ट टाईमला ती खालच्या साईडला करायची, पुन्हा वरच्या साईडला करायची. अशा पद्धतीनंही मी 6 पानं ठेवलेत एकमेकावरती आणि ह्याला असं जे आपण मिश्रण बनवलं होतं ते लावून घेतले. आता आपल्याला ह्याचा रोल बनवायचा आहे, अगदी सहज बनतो, हलक्या हातानं बनतो. हे बघा असं एकदम असा बारीक रोल बनवून घ्यायचा, जेणेकरून मोठा मोठा रोल बनवला तर त्यामध्ये गॅप राहतो आणि ती आळूवडी मग चांगली दिसत नाही किंवा लागत नाही. असा घट्टसर असा घट्ट असा रोल बनवायचा. हा झाला माझा पहिला रोल, तो मी आता एका चाळणीमध्ये काढून घेते. त्याचबरोबर इथं मी दोन्ही रोल बनवून घेतले, दोन जुडी म्हणजे दोन जुडीची पानं होती. त्यासाठी आता एक कढई घेतली, त्यामध्ये थोडंसं पाणी घातले, त्यामध्ये थोडं 1 लिंबू असा कट करून घातलं का ते कढई काळी पडू नये, आणि त्यावरती ही चाळण ठेवली आणि झाकण ठेवून जवळजवळ 15 मिनटं मी हे वाफवून घेणार आहे. 15 मिनटं वाफवल्यानंतर आपण हे गार केल्यानंतर त्याच्या वड्या पाडणार आहोत. आता जवळजवळ 15 मिनटं वाफवल्यानंतर जो 15 मिनटं मी असंच ठेवलं होतं आणि आता मी त्याच्या वड्या पाडते. खूप छान आणि स्मूथ वड्या पडतात, छोट्या छोट्या होतात. मोठी पानं असती तर वड्या मोठ्या होतात, छोटी पानं असतील तर वड्या लहान होतात. तर माझी ही पानं छोटी छोटी होती, लहान होती, त्यामुळं माझ्या वड्या अगदी नाजूक मस्त छोट्या छोट्याशा झालेल्या आहेत. तर इथे आपल्या सर्व वड्या कापून झालेल्या आहेत, आता हे आपल्याला तळायचे आहेत. तर तळण्यासाठी मी काय केलं, एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये मोहरी टाकले. मोहरी ज्या वेळेला तडतडते त्यावेळेला त्यामध्ये आळूवडी घालायची. मोहरीची टेस्ट आपल्या आळूवडींना खूप छान लागते, जरी मोहरी आपल्या दिसत नसली तरी. आणि त्यामध्येच मी थोडंसं पांढरे तिळही घातलेत. आता एका बाजूने आळूवडी चांगल्या भाजल्या की दुसऱ्या बाजूनेही चांगल्या अशा भाजून घ्यायच्यात. आपण पलटल्यानंतर त्याला बघा खरपूस असा लालसर रंग आलेला आहे आळूवडीला, आणि दुसऱ्या बाजूने तसाच रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. त्यामुळे आता मी सर्व ह्या पलटून घेते. इथं आपल्या सर्व आळूवडी पलटून झालेली आहे, आता दुसऱ्या बाजूनेही मी लालसर होईपर्यंत छान भाजून घेते. हे बघा आपली दुसऱ्या बाजूनेही चांगल्या आळूवडी छान भाजल्या गेलेल्या आहेत. मी फ्लिप करून दाखवते, दोन्ही साईडूनही खूप छान अशी आपली आळूवडी भाजलेली आहे. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे काढल्या दुसऱ्या प्लेटमध्ये आळूवडी आणि मी दुसरी बॅचही ह्याच पॅनमध्ये तळून घेते. ही तर आता माझी दुसरी बॅच मी टाकलेली आहे. आपली खमंग खसखशीत अशी आळूवडी तयार झालेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. फ्रेंड्स, आम्हाला गावावरून येऊन 1-4 दिवस झालेत आणि लगेचच माझ्या आईने भेट पाठवून दिले. तर तिने काय काय पाठवून दिले ते बघूया. आईचं प्रेम शेवटी आईचं प्रेम असतं. ॲक्च्युली काय झालं, मी ज्या वेळेला गावावरून आले त्यावेळेला तिने काही जास्त भेट म्हणजे काही दिलं नव्हतं आणि ते तिच्याच मनाला हे होत होतं की कारण तिची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे तिने काय बनवून दिलं नाही, त्यामुळे तिच्याच मनाला असं वाटत होतं की माझ्या बाळाला मी काही दिलं नाही. पण आज तिने मला परत भेट माझा भाऊ आला त्यांच्याकडे भेट पाठवून दिली. तर ती काय काय आहे ते आपण बघूया. चला आईनी काय काय दिले ते बघूया. तर ह्या आहेत चवळी, जी ओली चवळी असते ती सोलून दिली आहे, त्याला मोड आलेत, त्यामुळं ही आहे ओली चवळी. त्यानंतर इथे आहे भडंग, आमचा कोल्हापुरी भडंग तो दिला आहे. आणि हे पीठ दिले, मला वाटतं ते आंधळाचं पीठ आहे, काढा बघू जरा. अरे बापरे किती पीठ आहेत, 1, 2 आणि 3. आणि त्यासोबत आहेत पेरू, हे आमच्या झाडावरचे पेरू आहेत. आमच्या घराच्या बाजूला झाड आहे आणि त्याचे पेरू आहेत. हे थोडेसे वरून काळे पडले असले तरी ते आतमध्ये खूप छान लागतात. आणि हे आहेत गावचे पेरू आमचे. आणि इकडे पीठ दिले, तर हे मला वाटतं चकलीचं पीठ आहे.
आणि हे तांदळाचं पीठ आहे ज्याच्या आपल्याला काय म्हणतात त्याला आंबोळ्या काढायचे आहेत. बेसनचं पीठ आहे आणि त्यासोबतच चकलीचं पीठ आहे, त्यामुळे चकली करायच्या. आणि त्या चकल्या मी कशा बनवते ते तुम्हाला दाखवेनच. आता आम्ही तीन तीन जण ती भेट ओपन करायला बसलो आहे. तर आणि त्यासोबतच इथे खाली थोडेसे तांदूळ आहेत. तर ही झाली माझ्या आईची भेट, छोटी आईचं प्रेम. आणि दोन दिवस नाही झालेत तर तिने एवढं सरकं पाठवून दिले काय पाठाल तर. तर हाय फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. पुढं भेटू नवीन अशा व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त मस्त खा. बाय बाय.